नमस्कार मंडळी. आयुष्याच्या कॅनव्हासवर हास्याचे स्ट्रोक मारायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, असंख्य विचार मंथनातून मिळालेल्या ज्ञानाच्या घड्यात आता पडणार आहेत दुनियादारीचे चार थेंब आणि तयार होणार आहे हास्यामृत. चला तर त्याचा आस्वाद घेऊया, जो देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना प्रिया, ऐक ना माझं, प्रिया ऐक ना, प्रिया ऐक ना यार, ऐक ना प्रिया, नको ना यार, तुझ्या घरी नको ना यार, ऐक ना. अरे आपण त्यासाठी चालू आहे ना, आई बाबांना मी ऑलरेडी सांगितलंय. ऐक ना, मी काय, ऐक ना, मी जातो जरा, चार पाच वर्ष जातो, मस्त मराठीचा अभ्यास करतो, तूप रोटी जाडजूड होतो मस्त, आणि बुद्धीला काय करतात ते तल्लक. हा, ते करून परत येतो ना, ऐक ना माझ्या, प्लीज यार प्रिया. नाही, आपण आता लगेच चाललोय प्रिया. तर दारापाशी येऊन तू असंच जाणार आहेस? अरे प्रिया, तुला माहित आहे ना तुझे आई बाबा केवढे मोठे अभ्यासक्रम माहिती आहे? अभ्यासक गौऱ्या झालं, बघितलं, इथंच माझी अशी अवस्था आहे, आतमध्ये गेल्यावर काय होईल माझं? ठीक आहे, तू टेन्शन घेतोय सुगाच आहे बघ. डॅडा थोडस स्ट्रिक्ट आहे, पण आई म्हणजे अशी निवांत आहे, तिला आम्ही कॉमेडीचा सचिन म्हणतो. मग तर मी जातोच घरी. ऐक ना यार, बाबा तुझे ठीक आहे, पण आई कॉमेडीचा सचिन म्हणतात, मी थांबू शकत. अरे म्हणजे तू तू तिच्याशी छान गमती जमती करत बोलू शकतो. अरे यार, ते डेंजर आहे, ते आरले डेंजर डेंजर प्रश्न विचारतील मला यार. गौरव, तुला घाबरायची काही गरज नाहीये, तुला माहितीये तू कोण आहेस, तू काही कमी नाही आहेस कोणापेक्षा. तुझ्यात स्पार्क आहे आणि तू तू चार्मर आहेस फक्त माझा. त्यामुळे तू भेड, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझा चार्मर आहे ना, मी साधे एक लाईक तरी करत जा. अरे तिकडनं मला कमेंट येतात. प्रिया ऐक ना यार, चल प्रिया, ऐक ना यार, काय ऐक ना वगैरे नाही 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 म्हणजे नाही नाही अजिबात नाही. संयम सोडू नका. मला नको सांगूस तू संयमाचं, त्यांना कळायला हवं. माझी गाडी पार्किंग मध्ये उभी होती, तुमची गाडी येऊन ठोकली आहे गाडीला. मी नुकसान भरपाई देणार नाही. शांतपणे बोला. काय कराल, माणसं पाठवाल, पाठवा. मी पोलिसात जाईन, कायदेशीर कारवाई करीन. पाठवा. मूर्ख लेकाचे. गौरवजी या, या गौरवजी या, गौरवजी गौरव तुम्हाला तुम्हाला तुम्हालाच संबोधलं मी गौरवजी. मला गौरवजी हो काय बोलताय काका, त्यापेक्षा मला गौऱ्या म्हणा, गौरव म्हणा, गवऱ्या असं पण म्हणा चालेल मला. गौऱ्या कशाला म्हणतात माहितीये? कशाला? अरे ते शेडाचं असतं ना. बर बर, हरकत नाही. गौरव, अरे तुरे केलं तर चालेल ना, तुरे अरे करा ना, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? बस 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 बेटा, बस बस कम्फर्टेबल. सी पण कम्फर्टेबल आहे काका. बस ना, बस बस, मस्त घर आहे, एक नंबर टवका घर आहे एकदम. हा, आवडले मला सर. काय टवका घर म्हणजे? छान आहे, छान आहे. वा वा, छान. काका, हा, कुठे लग्नात चाललात? नाही का रे, झब्बा घातला म्हणून विचारलं. डॅडा घरात असेच कपडे घालतो. होय हो. कुठे राहतो? फिल्टर पाड्याला. हा, फिल्टर पाड्याला. आई खायला दे ना गौरवला काहीतरी. हा ईशा, चला वाट काहीतरी, खूप लागले काका. हस्त प्रक्षालन गृह तिकडे. ना एक काम करू, आपण सगळे एकत्र बसून घेऊ ना, तिकडे कशाला जायला पाहिजे सगळे फॅमिली. नाही 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 गौरव, आई सांगते की हात धुवायची जागा तिकडे आहे. हात मी सकाळीच हात धुणार काका येताना. हे बघा, सकाळी धुतलेत, आपण डायरेक्ट जेवायला बसूया ना. मग सकाळी धुतले तर आता पुन्हा धुवायचे नाहीत, जेवणाआधी तुमच्यात हात धुत नाहीत तर? नाही धुतात ना. धुतात की नाही? आमच्याकडे पण धुतात. कसं आहे, एका सुसंस्कृत मनुष्याचं घर आहे, जेवणाआधी हात धुवावे लागतात. हात खराब असतात की नाही, रोगराई पसरू शकते, अस्वच्छता असते, म्हणून हात धुवायचे. धुवेल धुवेल धुईल ना, धुवेल धू जा. प्रिया, ते गृह कुठं आहे? हस्त प्रक्षालन गृह. कळलं त्याला, मी सांग गृह कुठं आहे? इकडनं सरळ. रिक्षा नाही ना. प्रिया प्रिया, काय काय ऐका ना. सॉरी सॉरी,
पण ना तो थोडासा ना तो कॉन्शियस झालाय तुमच्यामुळे, तो बुजराय ऑलरेडी, तर तुम्ही ना असं हा नक्की स्नान करायला नाही ना गेला? तुम्ही ना एकदम झडप घालू नका प्रश्नांची त्याच्यावरती. आहे ना प्रिया, काय प्रेशर आहे बेसिनला यार, एक नंबर. अरे देवा, एक नंबर. अरे बेटा आत्ता हात धुतलास ना तू? हा काका, मग परत तू केसांना लावशील का तो हात? सॉरी, पुन्हा धुऊन ये परत. हा जा रिक्षा घेऊन येते. तो या वातावरणाला नवीन आहे ना. बर बर, गौरव ये आता. प्रिया हा जेट स्प्रे ने हात नाही ना धुत आहे. आला काय पाणी यार, स्पीडने पाणी. आमच्या घरात नळाला पण एवढं नाही, एवढं पाणी. पुन्हा तू पॅन्टला पुसशील का गौरव? नॅपकिन दे. हे बस. पियुष आवडत का तुला? लय मारीन मी त्याला, लय मारलाय त्या पियुषला मी. हे दे ना त्याला. गौरव हे जे आहे ना ग्लास मध्ये, याला म्हणतात पियुष. अच्छा, ग्लासात आहे म्हणून पियुष, ताटात असत तर जोश है ना. ए प्रिया. हा डॅडा. काय आणलंस तू आज? हे जरा पांचट लागतंय, श्रीखंडामध्ये पाणी टाकले वाटतं. जरा पांचट आहे. पाणी चांगलंय. पियुष आहे ते, पहिल्यांदा पितोय ना तो. त्याला माहीतच नाही नव्हती चव पियुषची, त्यामुळे त्याला असं वाटत. ईशा ईशा, त्याला वाढ खायला वाढ, खायला वाढ. नीट नीट हे गे. अरे वा, उपीट. उपीट नाहीये रे ते, सांजा आहे तो. मग गव्हाच्या पिठाचा असतो उपीट, सांजा आहे तो, रव्याचा असतो तो. अच्छा, म्हणजे तिने सांजेला खातात तो हा सांजा काय? ते गाणं पण मस्त आहे, झाल्या तिने सांजा. बोला बोला तुम्ही तिघ बोला. अरे सॉरी. बस बसा तुम्ही, तुम्ही संयम सोडू नका. कोणी बनवले? आईने. कापले पाहिजे हात. ताजमहल ज्यांनी बनवला होता ना, त्याचे हात कापले होते नंतर. बरं बनलं नाही तसं आहे. गौरव नेहमीच बनवते मी. बस बस बेटा बस. आई तुमच्या. बस बस जरा बोलू आपण. काय बाकी करतोस काय गौरव? तो नाटकात काम करतो डॅडा. हाय. बर, थिएटर करतो मी. थिएटर करतोस तू? होय. थिएटर थिएटर म्हणायचंय त्याला. नाही तो थिएटरच म्हणत असेल अगं. थिएटर 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 करतोस तू? थिएटर करतो तो. भाषांविषयी काही माहितीये का? नाही, मला नाही होत, आईला होतात. आई किचन मध्ये चपाती करत असेल ना, तिला खिडकीतून भास होतो. मला बाळा जातो आईला बाजूला करतो, तिला भास होतात, मला नाही होत. काय खरंच मूर्ख आहेस का रे? नाही डॅडा. तुम्ही कसं बोलता? अरे पण त्याला भाषांविषयी, म्हणजे भास हे संस्कृत नाटककार होते, त्यांच्याविषयी विचारतोय मी. एक नंबर म्हणले. गौरव तुला बाण माहितीये? घुसतोस ना. अरे बाण, संस्कृत कवी होते बाण, बाण भट्ट. ऐका ना काका, माझा संस्कृतचा अभ्यास नाही, सध्या मी मराठीवर फोकस केलाय. मराठीवर. हा हा, त्याला फार असं जुनं संस्कृत मधलं नाही माहिती, म्हणजे आता मराठी रंगभूमीवरती काम करतो ना. बर बर बर, मराठी थिएटर. बर मराठी. बर मग भरतांविषयी काय मत आहे तुझं? मला खूप आवडतात. मी त्यांचं नाटक खूप वेळा बघितलंय. सैरेसाई गेली 18 वर्ष ते काम करतायत. काय खतरनाक आहे ते सैरेसाई. हा अण्णा जेवायला जेवायला जेवायला. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात बघितला नाही. मदान सोका इकडे चमाट देईन चमाट. कोणाबद्दल बोलतोयस तू? भरत जाधव सर, सैरेसाई दामोदर पंत, मोरूची मावशी. भरत जाधव एक सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते आहेत, पण हे भरत जाधव नाही, हे भरत मुनींबद्दल बोलतायत गौरव. मूढ मुषका डाडा. असू दे, असू आहे तो. नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलंय त्या भरत मुनींविषयी बोलतोय मी, माहिती आहेत का तुला ते? ऐका ना. चल प्रिया. नाही 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 गौरव गौरव, मी थोड्या वेळ येतो ना. बस 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 जरा बस बस, मला बोलायचंय. त्याला नाही माहिती. त्याला नाही माहिती. नाही त्याला त्याला माहित नाही, पण तो काम कसलं कमाल करतो. आता बघितलं काय कमाल करून दाखवलं त्यांनी, लगेच चुटकी सरशी. बर. खूप मस्त करतो. बर. आणि कॉमेडी तर म्हणजे
कमाल, लोक हसून हसून मरतात त्याच्या प्रयोगाला. बर बर, खूप भारी करतो. पण मग याला भासांविषयी, बाणभट्टांविषयी, भरतमुनींविषयी काही माहित नाही. डॅडा ते सगळं जुनं झालं ना, हा मॉडर्न थिएटर करणार आहे. अच्छा, म्हणजे याचा कल कंटेम्पररी नाटकाकडे जास्त आहे. आणि रिहर्सल पण आम्ही तिथंच करतो. कुठे? कंटेनर मरी. कंटेम्पररी. हा, मुळात तुला माहितीये का काय प्रकार आहे हा? आणि जे लोक कंटेम्पररी नाटक करतात, मॉडर्न थिएटर करतात, त्यांना संस्कृत नाटककार, संस्कृत कवी, भरतमुनी यांच्याविषयी माहिती नसते का? नाही असते ना, याला माहित नाही आहे. याला फक्त कॉमेडी कशी करायची इतकं माहिती आहे. ठीक आहे, पण कॉमेडी तुझा जॉनर आहे ना? अरे चांगलीच गोष्ट आहे, कॉमेडी असायला. कॉमेडीचा सुद्धा बाज आहे कॉमेडीचा. हो हो, आई कॉमेडीचा सचिन आहे, मला आताच कळलं. छोटासा प्रश्न आहे, सचिनला माहित आहे का आई कॉमेडी सचिन आहे म्हणून? काय सांगितलंयस तू? नाही नाही, थांबता थांबता, कॉमेडीवर येऊया. तू कॉमेडी करतोस ना? म्हणजे थोडी थोडी. बर, ऑर्थर लॉवे बद्दल काय माहिती आहे सांगा? जेल आहे ना, सात रस्त्याला कस्तुरबा हॉस्पिटल समोर आहे. ए बावटा, आर्थर रोड नाही, ऑर्थर लॉवे. कॉमेडियन आहे फार मोठा होता म्हणजे. अच्छा, माहितीये का लॉवे? नाही नाही. तुला कसर हे काहीच माहित नाहीये तुला? म्हणजे कलाकाराला हे सगळं माहिती असलं पाहिजे ना. बरं, स्टॅनिस्लावस्कीचं अन ऍक्टर प्रिपेअर्स वाचलंयस? बरं, ठीक आहे ठीक आहे, माझ्या आलेलं आहे लक्षात, तू नसशील वाचलं. पण जॉन काय म्हणतो? धुम्मच आले, धुम्मच आले. कोण जॉन असं म्हणतो? इब्राहिम ना. डॅडा डॅडा, जॉन जॉन इब्राहिम नाही रे, जॉन फ्लेचर बद्दल बोलतायत. ते खूप मोठा नाटककार होऊन गेला इंग्लंड मध्ये, ज्याने सांगितलं की एका कलाकाराला अवतीभवतीचं सगळं माहीत असलं पाहिजे. आहे ना, मला काय माहिती अवतीभवती सगळं माहिती आहे. काकू काय माहिती आहे मला सगळं. बर, माझी मुलगी कुठे शिकली हे माहितीये तुला? नाही. केम्ब्रिजला शिकलीये ती. काय? प्रिया ब्रिजवर शिकलीये? ते पण केमच्या केम्ब्रिजवर. गौरव, प्रिया तू कधी बोललीस तू आपल्याला यार? म्हणजे तू एवढ्या गरिबीत मोठी झालीस, मला वाटलं तू जन्मापासून श्रीमंत आहेस यार. प्रिया गौरव, हा वाटेल ते बोलतोय. प्रिया हा वाटेल ते बोलतोय. तुला अजूनही असं वाटतंय आम्ही विषय पुढे वाढवायला हवाय? इंग्लंड कुठे ते तरी माहितीये का त्याला? तिथे कसं जातात हे माहितीये का त्याला? त्याला कसं माहिती असेल? नाही माहितीये का विमानाने जातात? पाहिलंय कधी विमान? मला माहिती तेच नाही, माहित नसणारच. आयुष्यभर विमान फक्त वरनं जाताना पाहिलं असेल आणि खालनं टाटा केलं असेल. कसं दिसत आहे त्यांनी पाहिलंच नसणार ना कधी. प्रिया तुझे फोटो दाखव की त्याला. पण फर्स्ट क्लास ते दाखव, नाहीतर गल्लत होईल त्याची. इकॉनॉमी क्लास कुठला आणि फर्स्ट क्लास कुठला? दाखव दाखव त्याला आतून कसं दिसतं विमान, ते कळू दे ना जरा. आता जॉन फ्लेचर कोण हे माहित नाही तुला? तुला ऑर्थर लॉवे काय म्हणतो हे माहित नाही? तुला भरत माहित नाही? तुला भास माहित नाही? तुला बाण माहित नाही? आलाय माझ्या मुलीशी मैत्री करायला, माझ्या घरात माझ्याशी ओळख करायला. हिम्मत तरी कशी झाली रे इथे येण्याची? वर फोन करून सांगतो थिएटर करतोय. काय समजतो स्वतःला? अरे थिएटर चालतो म्हणे थिएटर करतो. बस झालं, ऐकून घेतो कधीपासून काय पण बोलताय मला. अरे मी थिएटर करतो तुम्हाला म्हटलं ना. मला सगळं नसेल माहिती, पण मला आजूबाजूचं सगळं माहिती आहे. तुम्हाला सांगू का? प्रयोग सुरुवातीच्या अगोदर कर्टन बाजूला करून प्रेक्षक बघून मी सांगू शकतो की आज बुकिंग किती आहे म्हणून. तुम्ही सांगू शकता का? असं कसं सांगता येईल? आणि मग मेकअप रूम मध्ये आवाजावरून आम्हाला कळतं की आज प्रयोग कसा रंगणार आहे ते. तारीख बघून सांगू शकतो की आजचा प्रयोग कसा हाऊसफुल जाईल ते. आणि बघून सांगतो पासवाला कोण आहे, तिकडवाला कोण आहे, हे तुम्हाला ओळखता येईल. पण याच्या काय अर्थच नाही या गोष्टीला, असं कसं ओळखता येईल? आणि मग आता जी गोष्ट मी कधी वाचलीच नाही, मला माहितीच नाही, तुम्ही डायरेक्ट माझा अपमान करताय. मी शिकणार, तुम्ही जे सांगताना ते हळूहळू मी शिकणार. पण लगेच तुम्ही सगळं विचारलं कसं करू मी? आजूबाजूच्या लोकांची माहिती पाहिजे आपल्याला. मला सांगा उद्या तुमच्या घरचा लाईट गेला तर तो येणार आहे का? ऑर्थर रोड. ऑर्थर रोड नाही रे, ऑर्थर लॉवे. अरे तोच लॉवे, तो येऊन लाईट लॉवे लॉवे पर्यंत घामाने भिजाल तुम्ही. हा मला विचारा, मला विचारा, मला आजूबाजूवाली सगळी माणसं माहिती आहेत. माझं पाणी गेलं बंटी प्लंबर, लाईट गेला नीला टेस्टर, माझं सिलेंडर संपलं जाधव काका, आणि केबल गेला तर अफजल भाई. ही सगळी आजूबाजूची लोक मला माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? मला कशाला माहित असायला हवी? वॉचमॅनला माहिती आहेत ना. बर, वॉचमॅनला माहित आहे. वॉचमॅनचं नाव सांगा तुमच्या बिल्डिंगच्या. सांगा सांगा ना. मला नाही माहिती. नाही किती वर्ष राहत आहे? 37 वर्ष. मी सांगतो वॉचमॅनचं नाव काय. निमिष कुलकर्णी वॉचमॅनचं नाव.
ह्याच्या आधी वेगळा होता, 3 महिन्यांनी आला, मला बोला सलाम साहब, बोला सलाम, कळलं काय? आजूबाजू आली, कोण? पृथ्वी प्रताप कोण आहे रे तुम्हारा में? जा तुझ्याशी नंतर बोलतो. पृथ्वी प्रताप. ए भाई बदन में का स्प्रिंग लगेल का इतना हिलराडुल रहा तू? बघा मी मी तुमची पोलिसात तक्रार करीन. श्याम राजपूत की पुलिस कंप्लेंट कर दे, जा मेरा नाम बोल दे उनको. जा ओ काका मी बोलू काय? खरतर बोलिए सांगतो तुम्हाला. ए काय रे भाई कशाला मारतो तू? बोलिंग तू कोण रे? कोण आहे कळल तुला? थांब एक मिनिट. हॅलो कपूर भाई. हा गौरव बोल रहा हूँ. ओ तुम्हारे हेरे को कोई शाम शाम बोल के आ रहे हो? हाँ मेरे होने वाले को मारा गौरव भाई. बात करो. अरे अपन को घेना. बोल ना, बोल बोल बोल. अरे बोल बोल. अरे गफूर भाई, अरे गलत फहमी हो गई गफूर भाई. अरे मेरे को क्या मालूम गफूर भाई, वो तुम्हारा आदमी है करके. अरे नहीं जान दो ना. अरे जान मत ले, जान दो. हाँ गफूर भाई तुम बोल लेना तो मैं पैरा पड़ता हूँ उनके, नाक रगड़ता मैं. हाँ हाँ नहीं दिल पे मत लेना कपूर भाई, तुम बोलते न फिर गेम कर देते. अरे गलती हो गई, गलती हो गई, गलती हो गई. ओ मैंने तुमको 2 मारा ना, तुम 4 मारो मेकू. अरे मारो हो इतना क्या है, मारो ना. डाडा डाडा मारा ना म्हणते तुम्हारे. मारो 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 मारो. आओ मी अहिंसा. अरे अजून अजून एक अजून. अरे पूजा मार मार के मार रे वो तो तूने मारा ना. अजून एक मारो हळूहळू. एक नंबर वा डाडा. गलती हो गई भाई. डायरेक्ट किधर मालूम है ना? हाँ हाँ. अरे नहीं नहीं डायरेक्ट गाओ मेकू में आला. इतनी पिचाना दे तुम तुम्हारी. चल निक चल निक चल. बाप रे. थैंक यू चला काका येऊ मी. चला येतो. माझा प्रयोग आहे. कुठे? शिवाजी मंदिरला उद्या, तेव्हा नक्की या. हो हो. अरे हो नाही आता हो ना भाई, तू बोल ना बच्ची. मी आता असं बोलाय कस बरं नाही दिसत. बोला ना का बोलू त्याला परत. मेरी बच्ची तू बोले उधर सोले ना बच्ची. तू बोलेगा दोपहर का शो तो दोपहर का शो, तू बोलेगा रात का शो तो रात का शो. ए रापची बोल ना मेरी बुलबुल. बहारदार अफलातून आपण जसे आहोत जसे तसं राहण्याचा प्रयत्न करावा माणसाने, असं मला फार मला फार वाटतं. तसं आहे तुझं गौऱ्या, तू जो है वो है और जैसा है वैसा तेरे को दुनिया अपना रेली बॉस. थँक्यू सर. पण याचा अर्थ असा नाही की ऑर्थर लवे वाचायचाच नाही किंवा जॉन वाचायचाच नाही, तर शक्य होईल तेव्हा आपण तीही माहिती घेतली पाहिजे. पण ती माहिती घेत असताना आपल्यातले शंकर पाटील सुद्धा जिवंत ठेवले पाहिजे. आपल्याकडे एक दमा मिराजदार पण आहे, त्याचंही भान ठेवलं पाहिजे. आपल्याकडेच वपू आणि पुल आहेत. आपल्याकडेच जयवंत दळवींसारखा अस्सल नाटककार आहे, ह्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि त्याचाही समतोल राखता आला पाहिजे. जर कलाक्षेत्रात काम करत असेल तर या दोन्ही बाजू सांभाळता आल्या पाहिजेत. फार उत्तम मेसेज दिला या स्किटमधून आणि अप्रतिम परफॉर्मन्स चौघांचा पण. कमाल, मजा आली. थँक्यू सर. प्रिया तुझा तो लुक मी कधीच नाही विसरू शकणार. खूप मस्त लुक होता आणि ग्रेट टीम वर्क. म्हणजे तुम्ही इतके जेल झाला होता छान, खूप मजा आली, खूप हसलो, सगळा स्ट्रेस विसरलो आणि फ्रेश झालो. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. मंडळी खूप काळानंतर या मंचावर ऐकू येणार आहे शिवाली हे खरायची साध, ज्यासाठी मंचावर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौघुले यांना. पाय लागले दुखायला, 3 तास झाले रुमालच वळत नाहीये. बाहेर पाऊस आहे, जागाच नाहीये वाळत घालायला.
यार पाय दुखायला लागले रे. आवाज कसला आलाय? हॅलो वॉचमन इधर ऊपर ऊपर छोड़ो छोड़ो उनको ऊपर छोड़ो हमका ये है जमाई है वो 3 महीने के बाद आ रहा है. हाँ सारका सारका बुलाते नहीं है ना उनको. हाँ सारका सारका बुलाते नहीं है. हाँ शिवाली खरे में जितना लगता है ना बालिश अभी नहीं उतना ही आता है उनको. हाँ छोड़ो ऊपर छोड़ो हमका ही है ओळखी का है छोड़ो छोड़ो. शिवाली हे का मला शहाणपणे शिकवतात ग? स्वतः जसं काही इथे नॅशनल अवॉर्ड विनिंग स्किट करत असतात. आता तू इथे येणं स्वीकारलं त्यातच आलं रे सगळं. चल राहू दे आता ते नको सांगू मला. चल ना पटापट पायऱ्या चढ ना. तुझं वर्किंग नको दाखवू पायऱ्या चढणं वगैरे. चल ना पटकन. अग हो हो बाबा काय झालं रडायला काय झालं माझ्या कोकराला बोबडा बोक हे काय झालं काय झालं माझ्या काय झालं काय झालं बाबा. ओ बाळा मला तुमची याद आली ना. याद आली ग याद आली. वा वा 2 दिवस झाले मराठी भाषा दिन झाला. आता आठवण हा शब्द सर्व्हिसिंगला पाठवला. पुढच्या वर्षी आता येणार नाही का? अग 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 शिवाली कसं कसं रडून चालेल. आठवण आली मला माहिती आहे ना आठवण येणार नाही का? लग्न झालंय तुझं आता. तुझं काय आहे शिवाली रोज 5 वेळा फोनवर बोलतेस की नाही या माणसाशी? मग आल्या आल्या एवढं रडायला काय झालंय? तुम्हाला नाही कळणार हो बाप आणि मुलीचं काय नातं असतं ना तुम्हाला नाही कळणार. बाबा इथे या. हा हा मला महत्वाचं बोलायचंय तुमच्या. काय झालं काय झालं बाबा? काय बाबा बाबा इथे आठवतंय का बघ? आठवलं बाबा. बाबा माझ्या आणि निमिषच्या लग्नाला 4 वर्ष झालीत बाबा. ती तक्रार नाहीये बाबा. 4 वर्ष झाली तरी निशिम अजून पर्यंत एकदाही रडलेला नाहीये बाबा. काय सांगतेस काय? हो बाबा त्यांनी रडलं पाहिजे. मग तेच सांगते. रडणं आयुष्यासाठी आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं. हो ना रडणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण निमिषा अशी आहे ना नाही करत व्यायाम बाबा. मला भीती वाटते बाबा. अगं कसली भीती बाळा? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या किडनीला बुडबुडे आले तर? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या लिव्हरला फोडी आली तर? बळा आज मला आनंद झाला मी तुला मेडिकलला नाही पाठवलं त्याचा. खरंच सांगतो हे असले आजार होत नाहीत न रडल्यामुळे. हा पण जर आपण रडलो नाही तर मानसिक ताण वाढू शकतो. हो ना काळजी करू नकोस तुझा बाप अजून जीवंत आहे लक्षात आलं? 3 मिनिटात त्याला रडवतो की नाही बघ. टेन्शन घेऊ नकोस मला माहिती आहे. हा वाटतंस ये ते कला असते हळूहळू करायचं असतं. ये नमस्कार. 5 मिनिट झाले मी येऊन आता नमस्कार करेल. बसा. बसलोच आहे मी. हात बघा कुठे मला म्हणतोय मी. काय म्हणताय जावा सुमात्रा बापू? जावई बापू. जावई बापू कुठला जावा सुमात्रा बापू? काय म्हणताय बरं आहे ना? ह्या कशा आहेत तुमच्या? आई कशा आहेत? काही काही आहे बरी आहे बरं आहेत. माझ्या त्यांना हे सांगा नमस्कार. माझा नमस्कार सांगा. सांगतो बाबा मुद्द्याच बोला तो रडत नाही. हो मी करतो सगळं हळूहळू करायचं असतं. डायरेक्ट वेशाला हात घालायचं नसतो जातील ते. काय काय चाललंय? काय 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 नाही काय नाही काय झालंय का? कसं आहे बघा हे बघा कसं आहे माहितीये का आयुष्य आहे जवा नवीन पोपट हा बापू. आपण इतकं अति कराल बाबा जवा नवीन पोपट हा बाप एवढं कराल तुम्ही? 4 शब्दांचा मला आहे प्रॉब्लेम. पहिल्यापासून मला प्रॉब्लेम आहे तर आहे. तर जावे बापू कसं आहे तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली अजून पर तुम्ही हे नाही केलंय? काय रडलेलं नाही तुम्ही? मला कळतंय का किती किती गंभीर आहे? अहो तुम्ही रडलं पाहिजे म्हणजे सिरियस आहे. हे जे अश्रू आहेत आपल्या डोळ्यातले ते बाहेर खळा खळा वाहिले पाहिजेत. काय बोलतोय? माणूस आहोत ना माणूसपणाचं ते लक्षण आहे जिवंतपणाचं ते लक्षण आहे. तुम्ही रडलं पाहिजे. 1 मिनिट मी नसेन रडलो पण मध्येच काय आलंय आणि एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे मी न रडल्याने? अहो तुमच्या
तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो न रडल्यामुळे. पण विनाकारण का रडू मी? अरे टेन्शन असतात बाहेर, ऑफिसचे स्ट्रेस असतात, रडलं पाहिजे, मोकळं फ्लश केलं पाहिजे स्वतःला. हे खरंच रडत नाहीये? नाही ना बाबा. अहो त्या दिवशी माझ्या सासूबाई याची आई सायकल वरन पडली तरी रडलं नाही. हा रडलं पाहिजे की आई पडली ना याची? काही काही खाली पडली, मला कसं कळलं नाही. मला कसं कळलं नाही? कोण तुम्ही? कसं सांगायचं तुम्हाला माझी आई पडली ते? काय काय आणि मी लांबचे नाते भाई गावात, लांबचे नाते भाई गावात, हात पण लांब ठेवा. आणि हिच्या स्वप्नात पडली होती माझी आई, माझा काय संबंध, मला कसं कळणार? शिवाली हे खरंय बाबा? काय अहो काय बाबा? शिवाली हे खरंय, तुला हे स्वप्न पडलं का? हो बाबा. चुकून शिवाली हे खरं आहे का बाबा? तुझ्या स्वप्नात सासूबाईना तू पाडलं सायकलवरून, हे खरं आहे का? सासूबाई नाही आहेत त्या, ऑलमोस्ट तुझ्या आई आहेत. हे आई सारख्या आहेत हे लक्षात घे, आई सारख्या आहेत हे लक्षात घे. चुकलं बाबा, हे माझे संस्कार आहेत. तुला असं स्वप्न पडतच कसं हे मला कळत नाही. हे माझे शिक्षण आहे. नाही बाबा अशी नाही ऐकायची बाबा. अरे हो कुठलं बेलचं ऑब्सेशन आहे तुम्हाला? एवढे पट्टे लावलेत तुम्ही, मारल्याशिवाय ऐकत नाही. लायकी नाही, बेल्टनी झोडावं लागतं हिला. आणि ही बादली काय मागे? ही काय? हा ते मी गच्चीवर जातो आणि टाकीतून नेहमी पाणी काढतो आणि तिथे आंघोळ करतो, त्यामुळे ते राहिले. पण घरात बाथरूम आहे ना. हो पण कधी कधी चेंज म्हणून मी ते करतो, पण तुम्ही ते पडू नका. सांग मला हे का वागलीस तू? आज मी लोकांना काय तोंड दाखवायचं? आओ बाबा लोक काय म्हणतील? मी उद्या म्यानमारला गेलो, लोक काय म्हणतील? ढोपकणे सासू आहे. हा मी काय उत्तर द्यायचं? उद्या मी बँकॉकला गेलो. मी उद्या बँकॉकला गेलो, लोक काय म्हणतील माझ्याकडे बघून? बँकॉक हे उत्तर द्यायचं. ओ बाबा गप्प बसाओ. ए तू उठ शिवाली, उठ शिवाली, उठ बाबा. तुम्ही इथे शिवाली उठ. काय चुकलं तुझं? उगाच रडते काहीतरी, काय चुकलं? आणि तुम्ही हो, काय कळलं होतं तुम्हाला? माझी आई हिच्या स्वप्नात पडली याच्यात एवढं काय चिडण्यासारखं? कोण रस्त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायला उभे आहेत? ओ हा इथे या तुम्ही, इथे या. कुठे जायचंय तुम्हाला? म्यानमारला, बँकॉकला? कुत्रं ओळखतं का तुम्हाला तिथे? हा पासपोर्ट आहे का? मग कसं जाणार तिकडे? का नाहीये पासपोर्ट? रिजेक्ट झाला. कसं काय? सेक्स या कॉलम मध्ये डिपेंड्स असं लिहिलं होतं. किती निर्लज्ज बाप आहे ग तुझा. डिपेंड्स असं लिहिलं यांनी. कसा आहे ग हा तुझा बाप? तू नको ना लक्ष देऊ, तू तिकडे नको लक्ष देऊ, तू तुझ्या व्याधींकडे लक्ष दे. काय व्याधी आहेत मला? तुला रडायला नाही येत आहे कळतंय का? शिवाली शांतो, शिवाली शांतो. तुला कळते तू काय म्हणतेस? मी नाही रडत ही चांगली गोष्ट आहे. ऐक, 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि मी खुश आहे तुझ्या बरोबर. मला नाही वाटत रडावं असं, कारण मी आनंदी आहे, सगळं उत्तम सुरू आहे माझं. काय उत्तम चाललंय तुमचं? खोटं बोलताय तुम्ही. तुमचं जर उत्तम चाललं असतं ना तर कल्याणला लहान मुलांची अभिनय शिबिर घेत फिरला नसतात. आयुष्यातलं पहिलं शिबिर बघितलं जिथे मुलांनी शिक्षकाला लात मारून हाकललं. बाबा बाबा हे कारण तुम्हाला रडायला पुरेसं नाहीये मला सांगा. हे पुरेसं नाहीये का मला सांगा? मी माझ्या पर्सनल आयुष्यात रडेन ना, याच्यावरून स्किट मध्ये का रडू? निशिम रड ना रे, मी हात जोडते ना रे बाबू, रड ना. काय करते सगळं? का उगाच रडू मी? अरे मी कसं रडू तुला, तुला कळतंय का तू मी काय करू? हिला वेळ लागलाय का? निशिम तू इथे बस, तू बस, बस 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 बस. हे बघ, हे बघ दत्तू मोरे, रड रड रड. प्रियंका हाडे, प्रियंका हाडे, रड 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 रड. ओंकार पवार रडणार रे. अगं का रडू मी या सगळ्यांचे फोटो बघून? कारण निशिम हे तुझ्या नंतर इंडस्ट्री मध्ये आलेत आणि यांची करिअर झाली आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतात, तू तिथेच गुटमाळतोय रे. बरं जाऊ दे विराज जगता. पण याच्याकडे बघून का रडू मी? नाही माहित, कारण नाही लागत याच्याकडे बघून रडायला. असं बघितलं
निशी मारे हा तुझ्या नंतर येऊन सुवर्ण क्षणांचा सोबती घेऊन गेला आहे. अरे बाईच्या भूमिका करून बाईच्या भूमिका करून जिंकतोय तर मी बाई असून सुद्धा मला मिळालेलं नाही. नाही नाही बस बस बाई नाही, हे बाई नाही, हे वाक्य मागे घे. तू बाई असे वाक्य मागे हा मला नाही पटत. तू मला इथे का आणलंस मला सांग. हा महत्वाचं काम आहे म्हणून आणलंस ना? काय महत्वाचं काम आहे? हेच महत्वाचं काम आहे बाबू. काय? अरे बाबू तू रडला नाहीयेस मरे. असं काय करतोयस रे? मी बघितलंय स्वतः तू काम करत असताना असे असे डोळे चोळत बसतो, चुरचुरतात ना रे तुझे डोळे. हो पण ते कामाच्या ताणामुळे होतं, बाकी नाही. नाही कामाचा ताण नाहीये तो, स्ट्रेस आहे तुमच्या डोळ्यातल्या. इकडे बाजू बाजू इकडे बसा, इकडे बसा, हे करा डोळ्याचा आ करा, मोठा करा, मोठे करा डोळे, डोळे मोठे करा. हा बघा सरळ सरळ शिवाली दिसत नाही तुला ताण? बघा तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा, मी काही बोलत नाही. बघा काही येडे आहेत का हो? माझ्याच डोळ्यांनी मी कसं बघणार? अरे असं असं बघा ना पटकन. सराव नाही, सराव नाही. दोन महिने काय बावराट आहे का तुझा बाप? असंच कसं बघणार? माझे डोळे इथेच राहणार आहेत, मी इथे बघेपर्यंत. काही बोलतात हो, मला तेच तुम्हाला सांगायचंय. हा ताण दिसतोय तुमच्या डोळ्यात. अहो खरंच सांगतो मी, यासाठी तुम्ही रडलं पाहिजे. रडणं फार महत्वाचं आहे बेटा. बस तुला सांगतो बेटा, बेटा तुला एक सांगू. आपण जेव्हा जन्मतो, लहान मूल जेव्हा जन्मत, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी काय करतं ते? सुसू. नाही बेटा, अगं रडतं ते. ते रडतं नाही का पहिल्यांदी? म्हणजे रडण्याचा आणि आपल्या जीवनाचा किती जवळचा संबंध आहे मला सांग. बाबा मला माहिती आहे रडणं किती महत्वाचं आहे, अश्रू किती महत्वाचे. त्यांनी उगाच थोडी नाटक बनवून ठेवलंय. अश्रूंनी झाली मुले, अश्रूंची झाली फुले. हे कुठलं नाटक आहे अश्रूंनी झाली मुले? मी समजावतो, मी समजावतो तिला बेटा. अश्रूंनी अशी मुले होत नाहीत हा, पण मोर असतो ना मोर. लांडोरांनी जर मोराचे अश्रू टिपले असे, तर मग त्याला वाटेल ते सांगू नका तिला. आधीच ती बिंडोक आहे. वाचलंय मी काय वाचलंय? ते व्हॉट्सअप वर शेअर करणारे मेसेज सांगत जाऊ नका, सिरियसली घेत जाऊ नका. अच्छा ते खोट आहे? मग काय? अरे बापरे. शिवाली मी तुला शेवटचं सांगतोय, तू येतेस का मी एकटा जाऊ? निशी असं काय करतोय सरे? मला घरी जाय. तू नेहमी असं करतोय. तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना मी. काय चांगलं सांगितलं गेलं ना की तू दुर्लक्ष कर प्रत्येक गोष्टीकडे. जबाबदारी आहे ना, जबाबदारीने सांगते ना. शिवाली इकडे, मला कळलाय प्रॉब्लेम काय तो. इकडे दोन मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा बाबा? माझ्याकडे एक झेलम उपाय आहे. बाबा लागलं बाबा बरं केलंस बेटा, अशीच ठेचत राहा नांगी माझी. अरे मी ताळ्यावर राहीन बेटा. सुपप मारलंस बेटा तू, याला सफाई म्हणतात. आता येऊन कुठले बाप लेक येते रे? याच्यावर एक उपाय आहे. मी लिहिलेली एकांकिका. बाबा हो बाळा, एकांकिका लिहिली? हो मी एक एकांकिका लिहिली, अत्यंत सिरियस, हृदय पिळवटून टाकणारी एकांकिका. ती आजपर्यंत जेवढं वाचन केलंय मी, त्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिलेले आहेत. ती एकांकिका मी वाचली, दोन मिनिटात रडायला लागते. शिवाली मी नाही थांबणार, असं बघू नको. मी नाही थांबणार. हा बालिशपणा मला करायचंच नाहीये. बालिश आता निघूया आपण. ऐक माझं निशिम, तू जर आता इथून गेलास ना तर तू बाबांच्या सोनेरी वाङ्मयाला मुकशील. चुलीत घाल तुझ्या बापाचं सोनेरी वाङ्मय. मला नाही ऐकायचंय ते, मी मुकेन. चला पण अरे तुला 100 वेळा सांगितलं, शपथ देत जाऊ नको. पण बरं ठीक आहे, थांबूया. ओ पटकन ऐकवाओ. बस बस इथे बस. शिवाली ओ बाबा टॉवेल आण. टॉवेल कशाला? अश्रू पुसायला लागतील, जा दोन तीन टॉवेल घेऊन या. बाबा जेवढा कॉन्फिडन्स दाखवताय ना, मी जर रडलो नाही तर तुम्हाला रडवे ना मी. थांबा टॉवेल देतात ना, टॉवेल दे, एक टॉवेल देतात ना. हा ऐकवा, तयारच आहे मी आता. एकांकिकेचं नाव दुःखाचा डोंगर. दिनांक पे दिनांक मध्ये काय रडण्यासारखं? दिनांक निशिम. अगं हो, ज्या दिवशी एकांकी आलेली ती तारीख दिनांक. निशिम दिनांक. अगं मग काय? किती भावना शून्य आहेस रे निशिम. भावना शून्य बाबा,
ज्या माणसाला दिनांक ऐकून त्याचं काळीच पिळवटून निघत नाही ना तो दगड आहे. बाप रे बाबा, किती कोरडा आणि ठणठणीत पाषाण आहेस रे तू. बाबा का बांधलं या ठणठणीत कोरड्या पाषाणाला माझ्या गळ्यात? वाजवेल एक तो दगड टाकेन तुझ्या डोक्यात. एक एक मिनिट, दिनांकावर रडतीये. तू रिएक्ट होऊ नकोस, ट्रीटमेंट सुरू झाली आहे, ट्रीटमेंटचा भाग आहे. बस निशिम चिडचिड एवढं डोक्याला ताप. बस निशिम ऐक, शांतपणे ऐक. हो चल, मान नको शिकव, आता पटकन वाचा. पडदा उघडतो. नको. I'm so sorry. मला काय झालं? नाही नेहमी वाचून पण. अहो पडदा उघडतो ना. पडदा उघडतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी लाकडी टेबल असत. अहो बाबा, माझं काही चुकतंय का? काय करतोय? कोपऱ्यात एक लाकडी कपाट. ट्रीटमेंट सुरू आहे शिवाली, ट्रीटमेंट सुरू आहे. नाही का येते? नाही का म्हणते? मीच का? नाही ना, नाही ना. हो ना, हो ना. खूप सिरियस होते आपण, दोन तीन पंच टाकू याच्या. माझ्या जागी येऊन ऐकाही एकांकिका, माझ्यासाठी कॉमेडी चाललंय सगळं. सिरियस नाहीच याच्यात काही बाबा. आणि शेवटी ती म्हणते, कोण आहेस तू? हो ना, हो ना. नको नको नको. अरे नको नको. काय म्हणतो आहेस बाबा? बाबा ना ना. शिवाली 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 उठी, बेशुद्ध पडली आहे. शिवाली शिवाली काय होतंय? थांब थांबा थांबा जरा. शिवाली शिवाली उठ, शिवाली थांब, शिवाली उठ, शिवाली उठ. बाबा बाबा, बाप रे बाबा, बाबा बाबा, किती ताकद आहे हो तुमच्या लेखणीमध्ये. बाबा एखाद्या दगडालाही झिपरा फुटेल. कुठला झिपरा? कुठून आणला? दगडाला पाझर फुटेल, झिपरा कुठून आला? झिपरा कधी फुटतो गा? हा ही एकांकिका यांची, याच्यावर रडताय तुम्ही दोघं? किती गप्प बस. काय सिरियस आहे? ओ बाबा, तुम्ही जे एकांकिका लिहिले ना, याच्यातलं पहिलं वाक्य आहे ना, पडदा उघडतो, त्या पडद्या सकट तुमची एकांकिका विंगेत गेली पाहिजे आणि सालत बसली पाहिजे. या लाईकची एकांकिका आहे तुमची. निशिम कोणासाठी करताय हे? परणेसाठी, बाकी काही नाही. कोणाही साठी करत नाही, फक्त परणेसाठी करता तिथे येऊन. मग तू कशाला आलास? एक मिनिट. मला बोलू नकोस, मी हे परणेसाठी करत नाही. तुमची ही सिरीज सुरू राहावी ना म्हणून येतो मी इथे. उपकार करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. 3 आठवड्या आधीचं इंटिमेशन द्यावं लागतं मला. ओ माय गॉड. तेव्हा येतो मी माझी डेट देऊन. आणि मी डेट दिल्याशिवाय तुझा हा लेखक श्री सुद्धा लिहित नाही स्क्रिप्टवर, हे लक्षात ठेव. कळलं का? ओके. मला शिकवतायत. येतेस तू कि मी एकटा जाऊ? येतेस का तू? एक शेवटचा उपाय, बसा तुम्ही, खूप झाला. माझी शपथ आहे, जाऊ नको. इथे ये, 2 मिनिटं थांबा. काय बाबा? हा बाम त्याच्या डोळ्याला लावायचा. कसा रडत नाही बघतो, त्याचा बाप पण रडेल. त्याच लक्ष नसताना बाम लावायचा. कसा? अरे तो असा उभा असेल तर जाऊन असा लावायचा. वा 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 वा, जवा नवीन पोपट, हा वेलकम बॅक. तुला रडवण्याच्या नादात तुम्ही आम्हाला खूप
वाचवलात. शेअर मॅडनेस. वा प्रसाद दा, इतकी काय म्हणूया वेदनादायी हृदय द्रावक एकांकिका मी बाप जन्मात नाही पाहिली सम्या, आणि इतकी दुःखी एकांकिका तू लिहावीस हे वेगळंच म्हणजे कौतुक त्याचं. वा वा भन्नाट भन्नाट. ही सिरीज डायनिंग हॉलमधली थाळी असते ना तशी आहे ही सिरीज. डायनिंग हॉलमध्ये आपण रोज जेवायला जात नाही, पण जेव्हा जातो तेव्हा ताव मारून जेवतो. तसं आहे ते, तसा आनंद तसं सुख मिळतं जेव्हा जेव्हा ही सिरीज निमिषमुळे दोन दोन तीन तीन महिन्यांनी बघायला मिळते. वा वा निमिष, मस्त वाटतो ऑलवेज तुला बघून. तुझा एक वेगळा ह्युमर आहे आणि तो फार गोड वाटतो या सिरीजमध्ये बघताना. शिवाली, ॲज युजल मॅडनेसचा कहर समयात कमाल आहेस तू. कमाल, फॅन्टॅस्टिक, मजा आली. मंडळी, क्रिएटिव्ह इनपुट्स जेव्हा क्रिएटिव्ह वादात बदलतात तेव्हा त्या कलाकृतीचं काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. थांबरे थांबा, शोले सारखा प्रिमाय सेट करू नका, लोकांच्या अपेक्षा वाढवू नका. कुणाच्या खांद्यावर स्किट आहे माहिती आहे ना? साक्षात अरुण कदम आणि प्रभाकर मोरे. दादा शोले जाऊ दे, पोटात गोले येईल असं काहीतरी एखादं म्युझिक दे. अरे सकाळपासून पाटंतर घेऊन घेऊन माझ्या पोटात ना गोल्यांची गर्दी झाली आहे नुसती. काही नाही काही नाही, माझ्या पण विसरलो डायलॉग मी सगळं लपट. हो बो सर, नमस्कार सर. झालं तुझी एक पत्री झाली सर? झाली. आणि थोडी तरी लाज वाटू देणार रे का सर? एक दोनच स्किट केलेत ना रे तू त्यांच्या बरोबर, मी 4 वर्ष काढले 4 वर्ष. सॉरी सर, ते सॉरी सर, मोमेंटम सेट करत होतो. सॉरी सर, चुकलं माझं सर. या सर, तुमचं स्वागत आहे सर. लो बजेट सिनेमांच्या पंढरीत तुमचं स्वागत आहे. या सर. अरे बापरे, पण मनमंत असं ऊन आहे रे इथे. ते आहे ते. हास्य जत्रेत एसीत करायचो रे शूटिंग. इथे पिक्चर केला ना अंगाशी आला असं नको व्हायला. अंगाची लाही लाही होते रे. हो हो सर, ते काय खूपच आहे. हाव न बे, सगळं केवढं तापून राहिलं ना बे. अरे बापरे, हे आहे वरून ऊन जीव घेत आहे, खाली या एका भाषेचा जीव घेत आहे. काय म्हणाल बे तू? नाही मी मी कुठे काय म्हणालो, मी एवढंच म्हणालो मॅडम की आपल्याला ना थोडी सवय करून घ्यावी लागेल मॅडम, कारण पुढचे 14 दिवस आहे ना आपल्याला याच उन्हात शूटिंग करायचं. अरे बापरे. हो 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 हो, 14 दिवस पर्यायच नाही ना दुसरं काय आपल्याकडे एकदम. अरे हे काय झालं रे तुझं? सर काय झालं नाहीये मॅडम, हसू नका प्लीज, काय झालं नाहीये. लेखक म्युझिक मेकअप मन सगळ्यांनी ठरवलंय आज फक्त ऊन एस्टॅब्लिश करायचं. पण डेंजर ऊन येत रे, डेंजर ऊन आहे. बापरे अवघड आहे. सर तुम्ही काळजी करू नका सर, एकदा सर आले ना डिरेक्टर सर की आपण लगेच सुरुवात करूया सर. चालेल, तोपर्यंत आपण इकडे या सरांची ओळख करू. चालेल सर. सर सर सर, अरे हॅलो श्याम राजपूत. अरे ओळखलं महाराष्ट्रीय असे जत्रा. बरोबर ओळखला. रसिका वेंगुर्ली ग, कोकणची सुकन्या, महाराष्ट्राची मालवणी जत्रा. नाही पण या पिक्चर साठी म्हणून ना मी नागपुरीचा अभ्यास करायला घेतलाय, म्हणजे बसता उठता खाता पिता मी मालवणी बोलून राह नागपुरी बोलून राहिले ना बे बाप्पा. होय काय आता रे काय करायचं? एकदा त्या भाषेच्या उरावर बसल्या की लवकर खाली उतरत नाही. आपण शूटिंग करून घेऊयावंच लागेल. चला शूटिंग सुरू करूया. आपल्या सिनेमाचे डीओपी प्रभाकर मोरे. काय सर? मी शंतनुग्राफर आहे. काय सर? ते सिनेमॅटोग्राफर असत. काय ते सिनेमॅटोग्राफर? सिनेमॅटोग्राफर कॅमेरामॅन सांगा. कॅमेरामॅन आतापर्यंत 700 फिल्म केलेले. 700 आणि 200 फिल्म. बापरे, म्हणजे माझ्या लेन्स समोर जी लोक गेले ती लई सगळी स्टार झालेली. स्टार? मी तुम्हाला दोघांना सुपरस्टार बनवतो. काय बनवा
बनवा सगळ्यांना ना फिल्म स्टार बनवा, सगळ्यांना सिनेमा करण्यासाठी हास्य जत्रेतून घेऊन जा सर, इथे कोणच नको सर, जो येतो तो म्हणतो सिनेमाचा मटेरियल आहे, सिनेमाचा मटेरियल आहे. अरे पण कुणाच्या हे काय नाही लक्षात येत आहे की हे सगळे या शोचा पण मटेरियल आहेत. उद्या सगळे हे जर इथून गेले सिनेमा करायला, इथे परफॉर्म कोण करणार? हा सर सगळे जात आहेत सर, तुमचं ना चुकतच सर. माझं काय चुकलं त्याच्यात? तुम्ही ना या सगळ्या नटांना सिनेमाचं गाजर दाखवता आणि ठसका लागतो शोला. कळलं तुम्हाला? हे जातात तिकडे 3 महिने शूटिंग करतात, पिक्चर किती दिवस राहतो थिएटरमध्ये? 4 दिवस. नंतर ह्यांचीच गोची होते, हे परत इकडेच येतात, मग आमची गोची होते. वाचडे किती ऐकवशील मला हे. सर एक सामूहिक खतखत व्यक्त केली, बाकी काय नाही. नाही ती सगळ्यांच्याच मनात खतखत आहे, फक्त तुझ्या तोंडामार्फत पोहोचवतो, बाकी काय नाही. बरं मी काय म्हणतो, आचल ए बेबी मस्त काम करा. तुला सांगतो तू इंडस्ट्री मध्ये ना सेकंड सई तामणकर होशील. बाप्पा मी सई तामणकर. अरे बापरे, सांभाळू खाऊ नाही. मला विश्वासच नाही बसून राहिला मी सई तामणकर. बसेल बसेल, हे स्किट टेलिकास्ट झाल्यावर जेव्हा तुम्ही बेरोजगार व्हाल ना तेव्हा विश्वास बसेल. ए चला पोझिशन पटकन सीन सुरू करूया. हॅलो हॅलो यार, गुड मॉर्निंग, आय एम द शिप ऑफ द कॅप्टन. आलं खऱ्या अर्थाने स्किटचं खरं टेन्शन आलं. सर ते ना कॅप्टन ऑफ द शिप असतं. शिप ऑफ द कॅप्टन म्हणजे कॅप्टनवर मेंढी चढून बसली असं होतं. मेंढी कधी पडेल अशी होरपलं तुला पण कळणार नाही वसार्या. हिरोईन कुठं आहे? हिरोईन कुठं आहे? सर आपल्याकडे हिरो पण आहे. हिरो वाचा, हिरोईन कुठं आहे? हिरो तिकडे. सर शाहराज डन. ओके, ओ माय गॉड, गुड क्वेश्चन. एक्सक्यूज मी, तुम्हाला मी पहिल्यांदाच इकडे बघतोय, तुम्ही आधी काही कुठे केलेले आहे का? अरे असं काय करता सर, आम्ही ते महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये असतो ना. हो सर. हास्य जत्रा? हो. ही कुठे भरते? सोनी मराठी चॅनल वर. आय डोंट वॉच टेलिव्हिजन. आय वॉच ओनली इंटरनॅशनल फिल्म. सर पत्रिया साहेब, पत्रिया साहेब. गरम झालंय उन्हामुळे. ऊन खूप आहे. कमान कमान कमान, लेट्स सी, कमान. एक्सक्यूज मी, हिरो हिरोईन. यस सर. तुम्ही इकडे बसायचं. सुना करा सर. इकडे इकडे बसायचं तुम्ही. नाही एकमेकांना परपोज मारायचं. तू बसशील हिरो, बसशील चंद्रा. चंद्रा सूर्याला साक्षी ठेवून मी नाही तुला एक वचन देत की जोपर्यंत प्रेमाचा प्रतीक सूर्य आकाशात तळपत राहील तोपर्यंत मी नाही तुझ्यावर प्रेम करत राहणार. पण सर सगळ्या सिनेमांमध्ये प्रेमाचं प्रतीक तर चंद्र असतो ना. तुम्ही सूर्य म्हणलात. फालतूगिरी करायची नाही. तुम्ही जिकडे काम करता तिकडे सगळं सोडून यायचं. इकडे येताना पाटी कोरी. मी जे सांगेल तेच लिहायचं. ओके, नंतर हिरोईन बोलणार. चंद्रबालू, बालू बालू, चंद्रबालू, तू माझ्या प्रेमाच्या रागात होरपुलून निघायला तयार आहेस काय रे? मग तू बोलशील. हो जानू, जोपर्यंत ह्या शरीर मध्ये घामाचा एकन एक शेवटचा थेंब न थेंब जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुझाच आहे. नाही हे तू सूर्यफूल काढशील न तिला देशील. अरे सर ऐका ना सर, म्हणजे सॉरी बर का, पण प्रपोज करताना सर कोणी सूर्यफूल देत का? हो गुलाब देत ना. रोजेस देऊयात ना, रेड रोजेस. अरे गुलाब आहे ना, ओरेटेड झाले बाय. कसं काय? ओल्ड स्कूल आहे. नाही नाही सर, तुम्ही ओल्ड स्कूल झाले. नाही ते काय गुलाब कसा? गुलाब आपण देतो का नाही प्रेमात प्रियशीला? काय आहे सर तुमचं ना वय झाल्यामुळे ना तुम्ही रोमांस विसरलं वाय. ओके म्हणच बोलशील वसार्या. मी काय म्हणतो, मी सीन दाखवतो. अरे पर वसार्या, मी नी विजू लाजू केलेले सीन आहे ना. मी विजू लाजू काय केले सीन? काय काय की नाही हे विजू लाजू नाही ते विज्युअलायझेशन. सांगशील विजू लाजू मी काय सीन केलेला आहे की यांचं थोबरं दाखवायचंच नाही. दाखवायचंच नाही. तू यांच्या पाठीमागून यो सण घ्यायचा आहे फ्रेम मध्ये. ओके कॅमेरा मागे घेत आहे. तिकडे तिकडे बसायचं तू. सर एक खूपच गरम चटका लागतो सर. हे म्हणा फालतूगिरी नाही पाहिजे, ऍटिट्यूड नाही पाहिजे. तू तिकडे बसा खाली. काहीतरी ठेवायला आहे. मॅडम मॅडम हे घ्या, हे बसायला लाकडाच आहे ना. येस येस.
मला पण दे ना काहीतरी खाली. सर कागद आहे, जळले ना तर सगळं जळून जाईल. ऑलरेडी जळायला सुरुवात झालेली आहे. ओके ते फुल द्या ना, फुल द्या ना. लाईट कॅमेरा ऍक्शन. चंद्रा, मी सूर्याला साक्षी ठेवून तुला वचन देतो की जोपर्यंत प्रेमाचं प्रतीक असलेला हा सूर्य तळपत राहील तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहील. चंद्रू बाप्पा, तुनी भैताड माझ्यावरल्या प्रेमाच्या आगीत होरपळायला होरपळून निघायले तू तयार हाय काय रे बाप्पा? अरे आग लागू दे ना तुझ्या डिटेलिंगला. कंप्लीट कर ना लवकर. तुझ्या बाप्पाच्या नादात मधात चप्पा चप्पा भाजून निघतोय ना. सॉरी सर. सर सर चटाचट चटके लागताय सर. अरे वसाऱ्या, आगीचे चटके सोसल्याशिवाय बंब रामेश्वरी कशी पोचेल? सर दोन मनी मिक्स केलाय सर तुम्ही. बसतो चंद्रा, सूर्याला साक्षी ठेवून गुड मी तुला वचन करतो येस की प्रेमाचा प्रतीक असलेला हा सूर्य जोपर्यंत तळपत राहील व्हेरी गुड तोपर्यंत मी तुझ्याच कोण आला रे मध्ये? अरे वसरे मी आलो. अरे वसरे मध्ये कशाला आला? चांगला सीन झाला होता. अरे सीन मध्ये घुसून गेलो. काय घुसून गेलो? काय फ्रेम काय बघण्यासारखीची नाही ती. मी काय म्हणतो, मी ट्रॉली लावतो मस्त सीन होईल. ट्रॉली नको. काय ट्रॉली नको? तुला हे सगळं कॅप्चर करायचं असेल तर तू क्रेन लावणार. नाही क्रेन नको, ट्रॉली मध्ये काय सगळं मला व्हिज्युलाइज होईल. मला ह्यानलं पण नीट दाखवतो आणि सूर्य पण दाखवतो आणि फुल पण दिसेल. अरे तू क्रेन लावणार ट्रॉली नको ना रे. मला ट्रॉली लावायची पण ट्रॉली नको. मी बघतो हे बघ, जोपर्यंत तू मला लॉरी लावायला देत नाही तोपर्यंत मी कॅमेराला हात पण लावणार नाही. नाही मला जोपर्यंत ट्रेन तू शॉट देत नाही तोपर्यंत ट्रेन मी लावणार, म्हणजे लावणारच. मला तू लॉरी लावायला देत नाही तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही. ट्रेन लावणार मी लॉरी पाहिजे. क्रेन आणि ट्रॉली वरून तुम्ही ट्रेन आणि लॉरी वर गेले? तुझ्या बापाने अशी फिल्म बनवली होती का? दलिंदर तुला तर ना अंगाला गुळ लावून आहे ना झाडाला बांधून टाकला पाहिजे. डोंगळे आहे ना तुझा पिक्चर खातीला तेव्हा तुला कळेल पिक्चर काय असतं ते. ए ओरडू नको तू. तू तर पहिली फुर्सत बघ आणि मरून जाय तू. बस तेच कर तू. त्याच लायकीच्या मरेन जास्त हू करू नको. शटअप काय शटअप. सर सर मी काय म्हणतो थांबा तुम्ही. सर काय काय थांबा सर, शूटिंग करूया सर आपण. शूटिंग करतो? अरे हे असे डिरेक्टर यांचा तू असिस्टंट झाला ना, तू आधी मर कुठेतरी वाळवंटात जाऊन जीव दे. दलिंदर या तिघांच्या आधी तू कुठेतरी वाळवंटात जाऊन जीव दे. माझा हास्यसत्राचा शेड्यूल बुडवून मला इकडे या या लोकांबरोबर पिक्चर बनवायला बोलवलंस. ए तुला छाऊस होती ना नागपूरच्या भाषेत वेगळं काहीतरी करते म्हणून. आता भोग झाला हास्यसत्रात. दलिंदर शूट आम्ही जाम एन्जॉय केलं. बाप्पा बघूया सई ताम्हणकर काय म्हणतात. गैरा भारी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. श्रमेश तुझा मेकअप खूप आवडला मला, ते डिटेलिंग फार मस्त होतं आणि मधल्या मधल्या जागा खूप छान भरल्यास. मला खदखद खूप आवडली. खदखद महत्वाची होती आणि विचार करायला लावणारी होती आणि एकदम मनातलं बोलण्याचा सुद्धा हा प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांनीच, डिरेक्टरपासून ते प्रोड्युसरपासून ते सगळ्यांपर्यंत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि खदखद मांडल्याबद्दल धन्यवाद.